नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती जॉब इम्फो आणि एज्युकेशनल अपडेटतर्फे तिसरं सेशन मी तुमच्यासाठी प्रेझेंट करीत आहे अनेक वेगवेगळ्या भागातून असणाऱ्या जॉब व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या तुमच्यासाठी या ठिकाणी माध्यम म्हणून कला भारती हे काम करीत आहे उत्तम प्रतिसादानंतर पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मी नवीन जॉब व्हॅकन्सीच्या संदर्भातली माहिती घेऊन आलेलो आहे मात्र विद्यार्थी मित्रांनो एक विनंती आहे की या सगळ्या जॉब व्हॅकन्सीची कन्फर्मेशन करणं ही तुमची जबाबदारी आहे अनेक वेळेस जाहिरातीमध्ये फोन नंबर्स किंवा डिटेल ॲड्रेस त्या ठिकाणी असतो त्यामुळे पत्रव्यवहार किंवा इतर काही गोष्टींचा व्यवहार करण्यापूर्वी तुमची ही एक जबाबदारी आहे की त्या संदर्भातली कन्फर्मेशन अगोदर फोन किंवा वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनेटच्या किंवा ऑनलाईनच्या वेगवेगळे जे काही रिसोर्स असतील त्या सर्व रिसोर्सच्या माध्यमातून तुम्ही कन्फर्मेशन करणं आवश्यक आहे आज सुद्धा एक वेगळ्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती मी तुमच्यासमोर घेऊन आहे चला तर त्या जाहिरातीमध्ये कोणती इन्फॉर्मेशन कोणती व्हॅकन्सीज आहे शिक्षक पदाची त्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत पण परंतु जाता जाता विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अजून नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही अशा सर्वांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं ही सुद्धा एक आवश्यक बाब आहे चला तर आपण लगेच माहिती पाहूया पहिली एक जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणे यांच्यामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट ओनली थ्रू ऑनलाईन उन्लाग मोड ऑनलाईनच्या माध्यमातून काही अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे फॉर द पोस्ट ऑफ पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर आणि टी जी टी टीचर्स आर्ट म्युझिक पीई टी लायब्रेरियन आणि एफ सी एस ए फॅकल्टी कम सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटन ॲडमिनिस्ट्रेटर या पदाच्या काही जाहिराती कॉन्ट्रॅस्ट बेसिसवर या बोलवण्यात आलेल्या आहेत जवाहरलाल नवदेवी विद्यालयासाठी ज्या सिच्युएटेड आहेत स्थित आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये युनियन टेरिटरीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत गुजरातमध्ये आहेत गोवामध्ये आहेत दमनमध्ये आहे दीव दादरा अँड नगर हवेलीमध्ये सुद्धा सगळ्या शाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या त्यासंदर्भात रिजनल ऑफिसकडून हे सगळे पोस्ट किंवा ॲप्लिकेशन मागवण्यात आलेले आहे या संदर्भातली जी काही क्रायटेरिया आहे एज्युकेशनल असेल किंवा ऑदर काही इन्फॉर्मेशन असेल तर त्या संदर्भातली लिंक जी आहे ती दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही इतर जे डिटेल्स आहे ती डिटेल्स सविस्तररित्या घेऊ शकता याची लास्ट डेट जी आहे विद्यार्थी मित्रांनो सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन ही अकरा सात दोन हजार एकवीस म्हणजे याच महिन्यातली अकरा तारखेपर्यंत ही डेट जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे दुसरी एक जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन आहे ही जाहिरात ऑन इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारावाडी असं म्हटलेलं आहे तालुका कागल डिस्ट्रिक्ट कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यातून ही आलेली एक जाहिरात आहे या ठिकाणी मॅथचे दोन 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 जागा आहे आहेत अर्थात चार जागा आहेत सायन्सच्या दोन जागा आहेत आणि इंग्लिशची सुद्धा एक जागा आहेत याचं क्वालिफिकेशन जे दिलेलं आहे ते एम एस सी बी एड बीई आणि बी टेक दिलेलं आहे दुसऱ्या पोस्टसाठी बी एस सी बी एड आणि बीई सुद्धा दिलेलं आहे सायन्स या पदासाठी बी एस सी एम एस सी बी एड दिलेला आहे आणि इंग्लिशसाठी बी ए एम ए असेल आणि बी एड तर ही एक पोस्ट या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी हे पण म्हटलेलं आहे की अॅटॅक्टिव्ह सॅलरी जी आहे ती ऑफर्ड केली जाणार आहे ॲज पर द क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तर या संदर्भातला ईमेल आहे या संदर्भातले फोन नंबरसुद्धा उपलब्ध आहेत व्हॉट्सअप नंबरसुद्धा उपलब्ध आहेत आणि याचीसुद्धा मेलवर जे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती सात सात दोन हजार एकवीस याच महिन्यातली सात तारीख जी आहे तर त्या सात तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्या अगोदर सगळे डॉक्युमेंटेशन जे आहे अर्ज जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचा आहे तर ही होती तुमच्यासाठी दुसरी जाहिरात आता आपण पाहूया तिसरी जाहिरात कोणती आहे ती ही एक तिसरी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे शिक्षणसेवक पाहिजेत आणि यामध्ये शिक्षणसेवक दोन आहेत एक गणितासाठी आहे आणि एक इंग्रजीसाठी आहे तर गणितासाठी जे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे एम एस सी बी एस सी बी एड आणि कंसामध्ये म्हटलेलं आहे टी ई टी उत्तीर्ण ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे दुसऱ्या पोस्टसाठी आहे एम ए बी ए बी एड आणि टी ई टी उत्तीर्ण आणि आरक्षण आहे एस टी आणि ई डब्ल्यू एस असा अनुशेष शिल्लक असून सदर प्रवर्गातील उमेदवार न मिळाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा विचार केला जाईल अशी स्पष्ट सूचना या शिक्षणसेवक पदाच्या न साठी दिलेली आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे जी अत्यंत महत्त्वाची विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे वरील सर्व जागा या ज्या आहेत त्या शासनाच्या पवित्र पोर्टलच्या नियमांना अधीन राहून भरल्या जातील तरी पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ मुल कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे शिवाय सोशल डिस्टन्सच्या संदर्भातले नियम पाळावेत या संदर्भातला आव्हान केलेलं आहे याचं स्थळ जे आहे श्री शिवाजी विद्यालय महागाव तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर आणि याचं जे दिनांक दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे तर गुरुवारी आठ तारी आठ जुलै दोन हजार एकवीस वेळ सकाळी अकरा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सर्व सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून तर ही एक अनुदानित असणाऱ्या जागांसाठीची जाहिरात आहे ज्या विद्यार्थी ज्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये जर राहत असतील किंवा त्या आजूबाजूला तालुक्यांमध्ये असतील तर नक्कीच ही जाहिरात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असू शकते या संदर्भात तुम्ही नक्कीच विचार करू शकता पुन्हा एक जाहिरात आहे श्रद्धा पब्लिक स्कूल सीबीएसईची शाळा आहे ऑफलाईन या सगळ्या अपॉइंटमेंट आहे अपोजिट नवोदय विद्यालय कागल या ठिकाणीच आहे आणि महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल आणि सेवेची संधी जर हवी असेल तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता मराठी हिंदी इंग्रजी सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हिस्ट्री जॉग्रॉफी एस पी ओ सी इकॉनॉमिक्स आणि फिजिक्स अशा सगळ्यांच्या या जागा या ठिकाणी आहेत मात्र मराठी हिंदी इंग्रजीसाठी तीन पोस्ट या ठिकाणी म्हटलेल्या आहेत तर क्वालिफिकेशन ही या ठिकाणी दिलेलं आहे बी ए एम ए बी एडच्या संदर्भात आहे काही डी एडच्या संदर्भातला आहे हिस्ट्री जॉग्राफीसाठी एम ए बी एड या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि एस पी ओ सी इकॉनॉमिक्ससाठी एम कॉम बी एड म्हटलेलं आहे फिजिक्ससाठी एम एस सी आणि बी एड म्हटलेलं आहे तर ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात जर तुम्हाला खरोखरच काही अनुभव शालेय स्तरावर जर उपलब्ध करून घ्यायचा असेल आणि आपली सेवा आपली गुणवत्ता त्या ठिकाणी दाखवायची असेल तर ही एक उत्तम संधी असू शकते इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड अपियर फॉर इंटरव्ह्यू ऑन तर संडे म्हणजे रविवार चार तारखेला चार सात म्हणजे याच महिन्याच्या चार आणि सात तारखेला चार सात दोन हजार एकवीसला दहा वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे आणि एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे त्यामध्ये की फ्लुएन्सी इन इंग्लिश इज नेसेसरी की तुम्हाला इंग्लिश भाषेवरचं प्रभुत्व या ठिकाणी अपेक्षित आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना संदर्भात काही शंका असेल काही विचारायचं असेल तर नक्कीच या मोबाईलवर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जण पेपर जे आहेत ते कदाचित वाचण्यामध्ये येत नसेल तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं म्हणजे एक शैक्षणिक कामकाजाच्या रूपाने आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि अशा जाहिरातींचा नक्कीच तुम्हाला उपयोगी होत असतो केवळ शैक्षणिक हेतू हा डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न होता तर या संदर्भातली माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली या संदर्भातले आपले कॉमेंट्स नक्कीच तुम्ही आम्हाला कळू शकता जाता जाता पुन्हा एक सूचना जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवावा चला तर पुन्हा एकदा या यासह यासारखा व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तोपर्यंत मला परवानगी द्या जय हिंद जय भारत